Hello, dear students. In the last lecture, we have seen some numericals on the mole concept. Now, today we will continue the next numericals on this mole concept. Now, to solve the numericals on the mole concepts, there are some basic formulas, you should not forget it. Very first formula is number of moles is equal to mass upon molar mass second formula number of moles is equals to volume of gas at ntp divided by 22.4 liter next formula number of moles is equals to number of particles of any substance divided by avogadro number and if you have the solution the number of moles is equals to molarity multiplied by volume these are the different formulas we have to remind. Now, let us study the next problem number 11. Last lecture, in the last lecture, we have completed the 10 problems. Now, lecture problem number 11 calculate the number of moles of water in 488 grams. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इन फोर हंड्रेड अँड एटी एट ग्रॅम फोर हंड्रेड अँड एटी एट ग्रॅम ऑफ वॉट बी ए सी एल टू डॉट टॉईस ऑफ एच टू पाणीट लक्ष द्या तुम्हाला चारशे अठ्ठ्याऐंशी चार ग्रॅम बेरियम क्लोराइडचा हायड्रेट दिलेला आहे बी ए सी एल टू डॉट टॉईस ऑफ एच टू बेरियम क्लोराईडचा हायड्रेट दिलेला आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर वॉटर मॉलिक्युलच्या मोलची संख्या विचारलेली आहे तर पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची की बी एस सी एल टू डॉट टॉयस ऑफ एच टू ओ याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला दिलेलं असतं दॅट बी एस सी एल टू डॉट टॉयस ऑफ एच टू ओ याचं मॉलिक्युलर वेट आहे टू हंड्रेड अँड फॉर्टी फोर ग्रॅम पर मोल हे त्याचं मॉलिक्युलर वेट आहे टू हंड्रेड अँड फॉर्टी फोर ग्रॅम पर मोल हे याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिलेलं आहे किती दोनशे चौवेचाळीस ग्रॅम मॉलिक्युलर वेट कोणाचं बी एस एल टू डॉट टॉयस ऑफ एच टू असं एक्झाममध्ये दिलेलं असतं जरी दिलेलं नसेल तर बेरियम हा ऑड एलिमेंट आहे याच्यामध्ये क्लोरीन जर भली आपल्याला माहिती आहे थर्टी फाय पॉईंट फाईव्ह हायड्रोजन माहिती आहे वन ऑक्सिजन माहिती आहे सिक्स्टीन ॲटमिक मास पण बेरियमचं माहीत नाही मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल हे मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिलेलं असतं एक्झाममध्ये ठीक आहे पाठ तर नाही करणार आपण बेरियम पण एक्झाममध्ये दिलेलं असतं तर पहिले नंबर ऑफ मोल्स काढा तुम्ही तर नंबर ऑफ मोल्स ऑफ फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास डिवायडेड बाय मोलर मास मास दिलेले फोर हंड्रेड अँड एटी एट मॉलिक्युलर वेटेड टू हंड्रेड अँड फोर्टी फोर दिस इज इक्वल्स टू टू मोल्स हे कोणाचे मोल्स मिळाले सांगा मला बी ए सी एल टू डॉट टॉईस ऑफ एच ओ याचे मोल्स मिळाले तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचे आहे वॉटरचे मोल याच्यातल्या वॉटरचे मोल किती आहेत एक सिंपल साधी गोष्ट आहे याचे मोल दोन मोल आहेत याचा अर्थ काय बी ए सी एल टू हाय दोन मोल आहे आणि हा वॉटर मात्र डबल आहे देअर फोर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हा डबल होईल म्हणजे टू इंटू टू दिस इज इक्वल्स टू फोर मोल चार मोल वॉटरचे इथ्या ठिकाणी आपल्याला मिळतील सो नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इक्वल टू फोर मोल्स वॉटरचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत चार मोल्स आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे नंबर ऑफ मोल्स ऑफ दिस हायड्रेट इज टू मोल्स अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इक्वल टू टू इन टू इक्वल टू फोर मोल्स तर चार मोल नंबर ऑफ मोल्स इथ्या ठिकाणी आपल्याला भेटून जातील कोणाचे वॉटरचे लक्षात राहिलं तर अशा प्रकारे इथ्या ठिकाणी आपल्याला वॉटरच्या नंबर ऑफ मोलची संख्या मिळेल ठीक कधी कधी काय विचारतात तुम्हाला बेरियम क्लोराईड बेरियम क्लोराईडचे मोल किती तर जेवढे या सबस्टन्सचे मोल आहेत तेवढेच बेरियम क्लोराईडचे मोल आहेत कधी कधी काय विचारतात नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन किती आहेत क्लोरीनचे किती मोल्स असतील डबल कारण सी एल टू आहे ना कधी करे कधी विचारतात हायड्रोजन ॲटमचे मोल किती आहेत हायड्रोजन ॲटम किती आहेत बेदोनी चार चार मोल म्हणजे हे जेवढे मोल आले त्याच्या मल्टीप्लायड बाय फोर टाइम्स कधी कधी विचारतात ऑक्सिजनचे मोल किती आहेत तर ऑक्सिजनचे मोल जेवढे मोल आले त्याच्या डबल कारण टॉईस ऑफ एच टू आहे हा त्यामुळे ऑक्सिजन दोन ॲटम्स आहेत कधी कधी मोल ऐवजी इथं बघायचं कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स म्हटलंय कधी कधी काय व्हायचं कॅल्क्युलेट नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स असं म्हणतात नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल मोल नाही विचारला तर एक्झॅक्ट मॉलिक्युलच सांगा म्हणे आपल्याला मग अशा वेळेस ॲवेगेड्रो नंबरने गुणायचे हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ठीक आहे चला पुढचं प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर ट्वेल्व बघा फाइंड आउट विच इज हॅविंग मिनिमम मास कोणाचं मास सगळ्यात कमी आहे सांगा आम्हाला म्हणे या चारीपैकी कोणाचं मास सगळ्यात कमी आहे आता नीट लक्ष द्या माझ्याकडे तुम्हाला इथे ठिकाणी टेन मोल हायड्रोजन दिला आहे टेन एम यू हायड्रोजन दिला आहे टेन ग्रॅम हायड्रोजन दिला इन ऑल द सेम बघा नीट लक्ष द्या टेन मोल हायड्रोजन एक मोल हायड्रोजनचं मास किती असं सांगा बरं मला एक मोल हायड्रोजनचं मास असतं टू ग्रॅम आठवतं ना मग टेन मोल हायड्रोजनचं मास किती येईल टेन मोल हायड्रोजनचं मास हे त्या ठिकाणी ट्वेंटी ग्रॅम होईल का नाही सांगा मला एका मोलचं दोन ग्रॅम आहे तर दहा मोलचं किती येईल वीस ग्रॅम आणि म्हणून हे दहा मोल म्हणजे हे वीस ग्रॅम झालं ठीक आणि हे तर दहा ग्रॅम आहेच आता टेन ए एम यू हायड्रोजन आता टेन ए एम यू हायड्रोजन हे एक झालं दुसरं कॅल्क्युलेट करू आपण आता टेन ए एम यू हायड्रोजन ॲटॉमिक मास हायड्रोजन दिले आता टेन मल्टिप्लायड बाय ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती असतं वन पॉईंट सिक्स सिक्स इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोर आठवतं ना सो दिस इज अ सिक्सटीन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम ही हे ग्रॅम मिळाले बरोबर तुम्हाला विचारले मिनिमम मास कोणाचं आहे तर मिनिमम मास्क तुम्हाला इथे ठिकाणी कोणाचं मिळेल सांगा मला हे सगळ्यात कमी आहे टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोरमध्येच गेलं नाही हे तरी दहा ग्रॅम झालं हे वीस ग्रॅम झालं पण हे तर सु टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोरमध्येच झालं हे आणि म्हणून इथ्या ठिकाणी सगळ्यात कमी मास्क कोणाचा आहे सी दॅट इज अ सिक्स्टीन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोर लक्षात राहिलं तर सगळ्यात कमी मास्क कोणाचं आहे टेन ए एम यू फक्त एवढं लक्षात ठेवायचं ए एम यूची व्हॅल्यू विसरायची नाही कधीच वन पॉईंट सिक्स सिक्स टेन टू मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम ठीक आहे चला आहे पुढे नेक्स्ट प्रॉब्लम मध्ये फाइंड आउट द वेपर डेन्सिटी ऑफ ओझोन ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बघा वेपर डेन्सिटी माहीत करायची आपल्याला आता ओझोनची वेपर डेन्सिटी किती ऑक्सिजनची वेपर डेन्सिटी किती कार्बन डायऑक्साईडची वेपर डेन्सिटी किती पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवू वेपर डेन्सिटी गॅस टू गॅस बदलत जाते वेपर डेन्सिटी चेंजेस फ्रॉम गॅस टू गॅस डेन्सिटी नाही बरं वेपर डेन्सिटी डेन्सिटी अलग कन्सेप्ट आहे आणि व्हेपर डेन्सिटी अलग कन्सेप्ट डेन्सिटीला पी एम इक्वल टू डी आर टी हा फॉर्म्युला काफी आहे डेन्सिटीसाठी पी एम इक्वल टू डी आर टी हा फॉर्म्युला काफी आहे तर याच्यामध्ये डेन्सिटी म्हणजे मास आपण व्हॅलूम असतं हे आणि दुसरं व्हेपर डेन्सिटी एक असतो लक्षात ठेवा वेपर डेन्सिटी इज इक्वल्स टू टू इंटू मोलर मास मॉलिक्युलर वेट वेपर डेन्सिटी इक्वल टू टू इन्टू मॉलिक्युलर वेट हा फॉर्म्युला अलग आहे त्यामुळे दोन्ही कन्सेप्ट अलग अलग आहेत लक्षात ठेवा लक्षात ही वेपरची डेन्सिटी आहे आणि फक्त मास आपण हॉलून साधी नॉर्मल रिलेटिव्ह डेन्सिटी बोलायची ह्याला याला कोणती डेन्सिटी म्हणायचं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आणि ही आहे व्हेपर डेन्सिटी तर मग आता वेपर डेन्सिटी कशावर डिपेंड आहे मॉलिक्युलर वेटवर डिपेंड आहे मी जर ओझोनचा जर विचार केला तर ओझोनचं मॉलिक्युलर वेट किती मिळेल थ्री इंटू सिक्स्टीन म्हणजे फोर्टी एट ग्रॅम मिळेल फोर्टी एट ग्रॅम पर मोल एका मोलचे अठ्ठेचाळीस ग्रॅम असतात देवलपूर वेपर डेन्सिटी इक्वल टू किती येईल वेपर डेन्सिटी इक्वल टू टू इंटू मॉलिक्युलर वेट टू इंटू फोर्टी एट म्हणजे नाईन्टी सिक्स ग्रॅम पर सी सी त्याच्यानंतर नंबर दोन ऑक्सिजन ओ टू टू इंटू सिक्स्टीन दिस इज इक्वल्स टू थर्टी टू ग्रॅम पर मोल हे मॉलिक्युलर वेट मिळालं मग वेपर डेन्सिटी इज इक्वल्स टू किती येईल वेपर डेन्सिटी इक्वल टू टू इन्टू थर्टी टू टू इन्टू थर्टी टू दिस इज इक्वल्स टू सिक्स्टी फोर ग्रॅम पर सी सी सिक्स्टी फोर ग्रॅम पर सी सी नंबर तीन कार्बन डायऑक्साइड सीओ टू दिस इज टुवेल् प्लस थर्टी टू दिस इज इक्वल्स टू फॉर्टी फोर ग्रॅम पर मोल चौवेचाळीस ग्रॅम पर मोल असतं मग वेपर डेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं आहे तर वेपर डेन्सिटी इक्वल टू टू इन्टू फोर्टी फोर दिस इज इक्वल्स टू एटी एट ग्रॅम पर सी सी तर या प्रकारे सगळ्यांच्या वेपर डेन्सिटीज आपल्याला माहीत झाल्या याची वेपर डेन्सिटी झाली नाईन्टी सिक्स ग्रॅम पर सी सी याची झाली सिक्स्टी फोर ग्रॅम पर सी सी अँड दिस इज एटी एट ग्रॅम पर सी सी एनिवे वेपर डेन्सिटी जर काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल वेपर डेन्सिटी काढायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला सॉरी uh, हा फॉर्म्युला उलटा झाला आहे हा मॉलिक्युलर वेट इक्वल टू टू इंटू वेपर डेन्सिटी आहे मॉलिक्युलर वेट इक्वल टू टू इंटू वेपर डेन्सिटी हा फॉर्म्युला उलटा झाला आहे मॉलिक्युलर वेट इक्वल टू टू इन टू व्हेपर डेन्सिटी बोलता बोलता इथ्या ठिकाण असा घोटाळ होतो बघा मॉलिक्युलर वेट इज इक्वल्स टू किती येतं टू इन्टू व्हेपर डेन्सिटी येतं आणि मग वेपर डेन्सिटी इक्वल टू मॉलिक्युलर डिवायडेड बाय टू येईल त्यामुळे इथ्या ठिकाणी फॉर्म्युली सगळी इथ्या ठिकाणी बस सत्यानाश नाश होईल यांचा बरोबर त्यामुळे आत्तापर्यंत इथ्या ठिकाणी दिलेली एनर्जी वाया गेली ना माझी तुमची बी काही काही लोकांनी ते लिहिलेलं बी असेल है ना two, 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 वेपर डेन्सिटी इज इक्वल्स टू मॉलिक्युलर डिवायडेड बाय टू फॉर्टी एट डिवायडेड बाय टू म्हणजे ट्वेंटी फोर ग्रॅम पर सी सी वेपर डेन्सिटी इक्वल टू थर्टी टू डिवायडेड बाय टू म्हणजे सिक्स्टीन ग्रॅम पर सी सी आणि वेपर डेन्सिटी इक्वल टू मॉलिक्युलर एट फॉर्टी फोर डिवायडेड बाय टू म्हणजे ट्वेंटी टू ग्रॅम पर सी सी तर अशा प्रकारे वेपर डेन्सिटीज आपल्याला इथे ठिकाणी माहीत होऊ शकतील ठीक आहे ना तर सिम्पल प्रॉब्लम आहे आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे ड्यू पुढे पुढचं प्रॉब्लेम बघा वेपर डेन्सिटी ऑफ गॅस इज फॉर्टी बघा परत आणखी तेच आहे वेपर डेन्सिटी ऑफ गॅस इज फॉर्टी चाळीस आहे वेपर डेन्सिटी बघा तुम्हाला विचारले फाइंड आउट मॉलिक्युलर वेट तर बस आताच फॉर फॉर्म्युला वापरा काय फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलर वेट इज इक्वल्स टू टू इंटू वेपर डेन्सिटी टू इंटू व्हेपर डेन्सिटी मॉलिक्युलर वेटची व्हॅल्यू टू टू वेपर डेन्सिटी आहे आणि मग वेपर डेन्सिटी तर चाळीस दिलेली आहे तुम्हाला तर टू इन्टू फोर्टी दिस इज इक्वल्स टू एटी ग्रॅम पर मोल तर हे झालं मॉलिक्युलर वेट तर जे कधी मॉलिक्युलर वेट करताना काय करायचं मॉलिक्युलर वेट इक्वल टू टू इन्टू वेपर डेन्सिटी हा फॉर्म्युला वापरा तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट मिळेल एटी ग्रॅम पर मोल म्हणजे ज्या गॅसची वेपर डेन्सिटी चाळीस आहे ज्या गॅसची वेपर डेन्सिटी चाळीस आहे त्याच्यामध्ये एका एम एक मोल त्या गॅसचं मास हे ऐंशी ग्रॅम असतं एक मोल गॅसचं मास ऐंशी ग्रॅम असतं हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पुढचं प्रॉब्लेम बघा व्हेपर डेन्सिटी ऑफ सल्फर वेपर इज सिक्स्टी फोर फाइंड आउट फॉर्म्युला ऑफ सल्फर इस, वेपर आता वेपर डेन्सिटी ऑफ मॉलिक्यूल सल्फर इज मॉल वेपर डेन्सिटी ऑफ सल्फर इज सिक्स्टी फोर बघा सिम्पल साधी गोष्ट आहे वेपर डेन्सिटी चौसष्ट आहे तर तुम्हाला विचारलं फाइंड आउट फॉर्म्युला ऑफ सल्फर वेपर सल्फर वेपरचा फॉर्म्युला काय आहे तर सल्फर वेपरचा फॉर्म्युला कसा काढणार बरे पहिले काम करू आपण व्हेपर डेन्सिटीवरनं मॉलिक्युलर वेट काढू आपण वेपर डेन्सिटी दिली सिक्स्टी फोर फॉर मॉलिक्युलर वेट इज इक्वल्स टू टू इंटू वेपर डेन्सिटी मग किती आलं सांगा टू इंटू सिक्स्टी फोर म्हणजे किती आलं वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट ग्रॅम पर मोल हे झालं मॉलिक्युलर वेट हे काय मिळालं मॉलिक्युलर वेट आता इमॅजिन करा सल्फर मॉलिक्युलचा फॉर्म्युला हा येस एन ए लेट फॉर्म्युला फॉर्म्युला इक्वल टू येस एन येस एन ए म्हणजे याच्यामध्ये जसं आपण येस येस टू येस थ्री येस फोर येस सिक्स असं बोलतो तसं येस एन ए समजा मग सल्फर तर माहिती आहे तुम्हाला देअर फोर मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलर वेट इज इक्वल्स टू किती येईल मॉलिक्युलर वेट इक्वल टू थर्टी टू येन इन टू थर्टी टू सल्फर बत्तीस असतं ना मग ॲटोमिक मास सो दिस इज थर्टी टू येन आता बघा नीट लक्ष द्या मी जर इथे ठिकाणी या पद्धतीने जर मॉलिक्युलर वेट काढलं तर एकशे अठ्ठावीस मिळाले आणि या पद्धतीने जर काढलं तर थ थर्टी टू मिळाले म्हणजे याचा अर्थ काय होतो की सल्फर uh, थर्टी टू बरोबर ना तर मॉलिक्युलर वेट इथे आणखीन थर्टी टू ये येन आलं आणि याच्यावरनं फॉर्म्युला आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आता देअर फोर मॉलिक्युलर रेट वरच्या पद्धतीने काढले काय व्हेपर डेन्सिटीने आणि असं काढलं काय मॉलिक्युलर रेट तर सेम राहणार आहे म्हणजे थर्टी टू यन इज इक्वल्स टू वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट अँड दॅट्स वाय एन इज इक्वल्स टू वन ट्वेंटी एट डिव्हायडेड बाय थर्टी टू याला जर सॉल्व्ह केलं मी आठने भागू शकता आठ एके आठ आट, अठ्ठेचाळीस आठ आट सखून अठ्ठेचाळीस खाली चौक बत्तीस म्हणजे फोर आलं यन इक्वल टू फोर आला याचा अर्थ दे फोर फॉर्म्युला ऑफ सल्फर मॉलिक्यूल फॉर्म्युला ऑफ सल्फर मॉलिक्यूल फॉर्म्युला ऑफ सल्फर मॉलिक्यूल इक्वल टू येस फोर सल्फर मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे येस फोर तर या प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला एन्सर भेटेल याचं सिंपल आहे ना चला पुढे प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट ही सगळी प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजेत लक्षात ठेवा मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला सॉल्व करता येणं गरजेचं आहे बघा फॉर टू ए प्लस बी गिव्स टू सी इन द रिॲक्शन इथ फोर्टी मोल ऑफ ए रिॲक्शन विथ सिक्स्टी मोल्स ऑफ बी देन फाइंड आउट लिमिटिंग रिॲक्ट रिॲक्टन लिमिटिंग रिॲक्टन म्हणजे जो रिॲक्टन खतम होऊ शकतो याला रि लिमिटिंग रिॲक्शनच्या दरम्यान समजा मी ए आणि बी इथं टाकलेले याची काय गॅरंटी की ए आणि बी एकाच वेळी संपतील म्हणून कदाचित ए जास्त असला तर हे संपणार नाही कदाचित याची रिॲक्टिव्हिटी जर जादा असेल तर हे खतम होईल म्हणजे किती टाकला कसा रिॲक्ट झाला याच्यावरनं लिमिटिंग रिॲक्ट लिमिटिंग रिॲक्टंट आपल्याला समजत असतो फाईंड आउट लिमिटिंग रिॲक्टंट हाऊ मच ऑदर रिॲक्टंट इज रिमाइंड किती दुसरा रिॲक्टंट शिल्लक राहतो ते बी आम्हाला सांगा म्हणे नाही म्हणजे कसं सॉल्व्ह करणार बघा नीट लक्ष द्या रिॲक्शन काय टॉयस ऑफ बी गिव्ज द टॉईस ऑफ सी बरोबर इन द रिॲक्शन इफ फॉर्टी मोल्स ऑफ ए रिॲक्ट विथ सिक्स्टी मोल्स ऑफ बी बघा याचे चाळीस मोल दिलेले आहेत फॉर्टी मोल्स दिलेले आहेत आणि याचे साठ मोल दिलेले आहेत बघा चाळीस मोलन पुढच्या याचे साठ मोल आहेत याचे चाळीस मोल आहेत आणि याचे साठ मोले सिंपल साधक टेक्निक आहे बघा हे चाळीस मोल आहेत साठ मोले तुम्हाला विचारले लिमिटिंग कोण आहे याच्यातलं लिमिटिंग कसं ठरवणार बघा नीट लक्ष द्या आपण काय करायचं अशा प्रॉब्लेममध्ये एक ॲज्युम्शन करीत धरायचं काय ॲज्युम्शन करीत धरायचं की समजायचं हा कुणीतरी संपला असं आज समजायचं समजा बी संपला बी खतम बी खतम म्हणजे बी किती रिॲक्ट झाला साठ रिॲक्ट झाला तर ए किती रिॲक्ट व्हायला पाहिजे डबल एकशे वीस रिॲक्ट व्हायला पाहिजे मग एकशे वीस आहे का तो नाही आहे चाळीस आहे म्हणजे बी खतम होत नाही संपला एक एक ॲज्युम्शन खतम आता दुसरं ॲडज्युम्शन गरज पडली तर काढायची समजा ये खतम झाला ऐकताय समजा ये खतम झाला ये खतम झाला म्हणजे किती रिॲक्ट झाला चाळीस मोल रिॲक्ट झाला मग ये जर चाळीस मोल रिॲक्ट झाला तर बी किती रिॲक्ट होत असतो सिंपल साधगणित हे दोन दोन्ही रिॲक्ट झाले एक रिॲक्ट होतो याचे दोन मोल रिॲक्ट झाले याचे एक मोल मग याचे चाळीस मोल रिॲक्ट झाले याचे वीस मोल रिॲक्ट होतील म्हणजे संपायला कोण आहेत ना आपल्याकडे साठ मोल येत वीस मोल रिॲक्ट व्हायला काय लागतंय म्हणजे संपायला कोण ये ये हा संपायला लागला म्हणजे याचा अर्थ लिमिटिंग कोण आहे ये संपला समजा असं ग्रेट धोर संपला म्हणजे झिरो घेऊ आपण तर हा किती साठ मधून किती मायनस होईल वीस मायनस होईल किती राहायला चाळीस मोल रिशिल्लक करायला तुम्हाला जर विचारलं याच्यामध्ये बी सी किती तयार होईल बघा ये किती रिॲक्ट झाला चाळीस टू ए तर टू सी म्हणजे हा चाळीस मोल रिॲक्ट झाला तर हा सुद्धा चाळीस मोलच तयार होईल म्हणजे चाळीस मोल इथे ठिकाणी तयार झालेला असेल हा म्हणजे सी चाळीस मोल तयार होईल बीचे चे शिल्लक राहतील चाळीस मोल आणि ए खतम झाला म्हणजे याचा अर्थ लिमिटिंग रिॲक्टंट म्हणा तिथं कोण संपायला लागला लाग ये तर लिमिटिंग रिॲक्टंट इक्वल टू लिमिटिंग रिॲक्टंट इज लिमिटिंग रिॲक्टंट इज ए ए हा लिमिटिंग रिॲक्टंट आहे पुढे विचारले हाउ मच ऑदर रिॲक्टंट इज रिमेन किती रिएक्टंट शिल्लक राहायला दुसरा तर चाळीस मोल देअर फॉर ऑदर रिॲक्टंट ऑदर रिॲक्टंट रिमेंडर ऑदर रिॲक्टंट रिमेंडर इक्वल टू किती फॉर्टी मोल्स चाळीस मोल्स दुसरा रिॲक्टंट शिल्लक राहिला लक्षात राहिलं तर अशा प्रकारे त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला माहीत होऊ शकेल क्लिअर पॉईंट चला पुढे प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट प्रॉब्लम नंबर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द कंप्लीट कम्बशन ऑफ झिरो झिरो बर का वन डीएम क्यूब म्हणजे वन लिटर असते विसरू नका वन एम क्यूब म्हणजे वन लिटर असतं तुम्हाला म्हटलंय त्यांनी बघा एक व्हॉल्यूम दिले आम्ही आम्ही तुम्हाला मिथेन एसटी पीला की दिले झिरो पॉईंट टू फाइव्ह लिटर दिले तर तुम्हाला तुम्हाला कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट कंबशन बघा लिंक लक्ष द्या माझ्याकडे पूर्ण कंबशनसाठी किती झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर मिथेनचं कंबशनला किती ऑक्सिजन गॅस लागेल म्हणे तर पहिली गोष्ट म्हणजे मला रिॲक्शन लिहावं हो लागायची काय रिॲक्शन लिहावं हो लागेल कोणाची रिॲक्शन लिहायची बघा कशासाठी रिॲक्शन लिहायची कंबशनसाठी तर लिहा कंबशन मिथेनचं तर सी एच फोर प्लस ऑक्सिजन सी एच फोर प्लस ऑक्सिजन इट विल गिव द CO2, टू कार्बन डाइऑक्साइड अँड प्लस विल बी द टॉइस ऑफ वॉटर तर ऑक्सिजन दोन अन दोन चार झाले तर याला टॉईस ऑफ ओ टू लिहू शकता तर मिथेन प्लस टॉईस ऑफ ओ टू ओ टू प्लस टॉईस ऑफ एस टू सिम्पल साधी गोष्ट आहे बघा नीट लक्ष माझ्याकडे हा आता हा वन मोल जर रिॲक्ट झाला तर हा टू मोल रिॲक्ट होतो आणि हा वन मोल तयार होत असतो नीट लक्षात ठेवायचं आणि हा टू मोल वॉटर तयार होत असतो बघा नीट लक्ष माझ्याकडे मी काय काय म्हटलं काळजीपूर्वक लक्ष द्यावं जर मिथेन वन मोल कम्बस्ट झाला तर ऑक्सिजन दोन मोल लागतो कार्बन डायऑक्साईड एक मोल बनतो आणि टू मोल वॉटर तयार होत असतं था। कोईपिशनकडे लक्ष द्यायचं म्हणजे माझं लक्ष कुठे बघा या कोय याचा काहीच नाही म्हणजे एक आहे याचा कोय दोन आहे याचा कोय काहीच नाही म्हणजे एक आहे याचा कोईपिशंट दोन आहे म्हणजे हा टू मोल वॉटर एक मोल कार्बन डायऑक्साईड टू मोल ऑक्सिजन आणि एक मोल मिथेन तर जेव्हा एक मोल मिथेन रिॲक्ट होतो जेव्हा एक मोल मिथेन रिॲक्ट होतो म्हणजे कंबस्ट होतो त्यासाठी मला दोन मोल ऑक्सिजन घ्यावा लागतो एक मोल मिथेनच्या कंबशनला दोन मोल ऑक्सिजन मला घेणं गरजेचं आहे आणि त्या त्यामुळे एक मोल कार्बन डायऑक्साईड बनेल आणि दोन मोल वॉटर या ठिकाणी तयार होईल आता मोल हे व्हॉल्यूमच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतात मोल हे व्हॉल्यूमच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतात मी म्हणजे मी असंही कन्सिडर करू शकतो जर हा गॅस असेल हा ही गॅस असल हाही गॅस असल पण वॉटर लिक्विड आहे एस टी पीला स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला वॉटर काय लिक्विड आहे वॉटर काय लिक्विड आहे त्यामुळे आता लिक्विडचं मो, मोल मोल घेतले मी पण व्हॉल्यूम घेता येणार नाहीत त्याच्यामुळे होईल काय तुम्हाला सांगतो मी इथे वन सर इथे ठिकाणी वन लिटर घेऊ शकता डायरेक्ट जेव्हा एक लिटर मिथेन दोन लिटर बरोबर कंबस्ट होईल तेव्हा यापासून एक लिटर कार्बन डायऑक्साईड बनेल आणि वॉटरचे मो लिटर व्हॉल्यूम मोजणार नाही मी पण तुम्हाला दिलं इथे ठिकाणी झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर मिथेन तर मिथेन झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर दिले तर झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटरला एक्स लिटर ऑक्सिजन ला, लागेल पहा एक लिटरला दोन लिटर लागतं झिरो पॉईंट टू फाईव्हला एक्स लिटर तर याला सॉल्व करू शकतो मी आता सांगा कसं कर सॉल्व्ह करू शकतो मी आता दे आर फोर लिटर खाली लिटर लिटर, खा लिटर दररोज वन आपण झिरो पॉईंट टू फाईव्ह इक्वल टू टू डिवायडेड बाय एक्स आणि मी जर याला सॉल्व केला होता तर इथे ठिकाणी काय येईल बघा एक्स इज इक्वल्स टू झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर किंवा एक्स इज इक्वल्स टू झिरो पॉईंट टू फाईव्ह डी एम क्यूब एवढा ऑक्सिजन मला कम्प्लीट कंबशनसाठी गरजेचं आहे झिरो पॉईंट नाही टू इंटू झिरो पॉईंट टू फाय ना तर झिरो पॉईंट फाईव्ह झिरो होईल हे किती येईल ते झिरो पॉईंट फाईव्ह झिरो लक्षात ठेवा दिस इज झिरो पॉईंट फाईव्ह झिरो झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पन्नास लिटर एवढा कोण लागेल मला एवढा ऑक्सिजन गरजेचा झिरो पॉईंट टू फाय लिटर मिथेनसाठी लक्षात राहिलं तुम्हाला इथे कधी का, कधी कार्बन डायऑक्साईड बी विचारलं जातं कार्बन डायऑक्साईड किती तयार होईल काहीच नाही कार्बन डायऑक्साईड किती तयार होईल एक आला एक तर हा झिरो पॉईंट टू फाय लिटर तर ऑक्स कार्बन डायऑक्साईड झाला झिरो पॉईंट टू फाय लिटरच पण समजला आता तुम्हाला मी लिटर विचारलं कधी कधी मास बी विचारतात याचं मास विचारलं जाऊ शकतं याचं व्हॉल्यूम विचारलं जाऊ शकतं त्याच वर याचे पार्टिकल विचारले जाऊ शकतात काही विचारलं जाऊ शकतं कारण तुम्हाला फॉर्म्युले तेच वापरायचे जे मी पहिले सुरुवातीला चार फॉर्म्युले दिलेले आहेत कोणते नंबर ऑफ मोल इक्वल टू मास आपण मोलर मास नंबर ऑफ मोल इक्वल टू व्हॉल्यूम आपण ट्वेंटी टू पॉईंट फोर लिटर नंबर ऑफ मोल इज मोल्स इज इक्वल्स नंबर ऑफ पार्टिकल डिवायडेड बाय आयवेगेड्रो नंबर क्लिअर चला पुढे पुढचा प्रॉब्लेम बघा कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्ड हायड्रोजनचं व्हॉल्यूम किती आहे सांगा आम्हाला म्हणे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्ड फॉर कंबशन ऑफ क फॉर द कंप्लीट हायड्रोजिनेशन ऑफ झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर ऑफ इथाईन बघा झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर इथाईनचं हायड्रोजिनेशन मला करायचं आहे इथाईन म्हणजे कोण सी एस ट्रिपल बॉन्ड सी एच याला इथाईन म्हणतात याचं कंप्लीट हायड्रोजिनेशन जर मला करायचं म्हटलं तर सॅबे सॅबिटेअर सेंडर्स रिॲक्शन करावं लागेल रॅनिनिकेलच्या प्रेझेन्शीमध्ये हॉट रॅनिनिकेलच्या प्रेझेन्शीमध्ये तेव्हा यापासून मला इथेन तयार होतो सी एस थ्री डॅश सी एस थ्री हा इथेन तयार होतो लक्षात ठेवा आता है इथेन हा गॅस आहे हायड्रोजन गॅस आहे आणि इथाईन बी गॅस आहे जेव्हा हा एक मोल रिॲक्ट होतो तेव्हा हायड्रोजन दोन मोलचा लागतो तेव्हा इथेन एक मोल तयार होतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक मोल इथाईन वन मोल इथाइन बघा वन मोल इथाइन वन मोल इथाइन कम्बाइन्स विथ द टू मोल्स हायड्रोजन अँड वी गेट द वन मोल इथेन यापासून वन मोल इथेन या ठिकाणी तयार होईल मग प्रश्न असा आहे की झिरो पॉईंट टू फाय लिटर इथाईनला किती हायड्रोजन लागेल बघा म्हणजे इथे ठिकाणी मी असं लिहू शकतो याला वन लिटर इथाईन रिॲक्ट्स विथ द टू लिटर हायड्रोजन देन वी गेट द इथेन इथेनचा तर काही संबंधच नाही पण एवढ्याला किती लिटर हायड्रोजन लागेल असं म्हटलं आहे म्हणजे इथ्या हे वन लिटरला टू लिटर लागतात तर झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटर डी एम क्यूब म्हणजे लिटरच ना वन डी एम क्यूब म्हणजे वन लिटर असतं हे टेक्निक लक्षात ठेवा मग झिरो पॉईंट टू फाईव्ह लिटरला किती लिटरला गेले एक्स लिटर हायड्रोजनची गरज आहे मग याला करा कर सॉल्व करायचं आहे मला कसं सॉल्व्ह करणार सांगा मला वन डिव्हायडेड बाय झिरो पॉईंट टू फाईव्ह इज इक्वल्स टू टू डिव्हायडेड बाय एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स इज इक्वल्स टू दोन याला मल्टिप्लाय करा झिरो पॉईंट फायू झिरो लिटर म्हणजे एवढा हायड्रोजन मला घ्यावं लागेल किती झिरो पॉईंट फाईव्ह झिरो लिटर एवढा हायड्रोजन मला घेणं गरजेचं आहे किंवा झिरो पॉईंट फायू झिरो डी एम क्यूब एवढा हायड्रोजन मला घ्यावा लागेल पॉईंट क्लिअर प्रॉब्लेम नंबर एटीन सिम्पल साधी प्रॉब्लम्स आहेत फक्त रिॲक्शनमध्ये लक्षात कोण कम्पेअर करू शकता तुम्ही असे मी मोलला मोल कम्पेअर करू शकतो मोलला मोल कम्पेअर करू शकतो व्हॉल्यूमला व्हॉल्यूम कम्पेअर करू शकतो पार्टिकलला पार्टिकल कन्सिडर करू शकतो पन म्हणजे मॉलिक्युलला मॉलिक्यूल कम्प कम्पेअर करू शकतो पण मास कधी कर कम्पेअर करायचं नाही लक्षात ठेवा असं नाही म्हणायचं हे एक ग्रॅम तरी दोन ग्रॅम लागलं ला। गलत मास कधीच कम्पेअर होत नाहीत हां हे म्हणू शकतं एका लिटरला दोन लिटर किंवा एका मोलला दोन मोल किंवा एका मॉलिक्युलला दोन मॉलिक्यूल असं म्हणू शकता तुम्ही म्हणजे मोल कम्पेअर होऊ शकतात व्हॉल्यूम कम्पेअर होऊ शकतात नंबर ऑफ पार्टिकल बी कम्पेअर होऊ शकतात पण पण मास कधी कम्पेअर होत नाही लक्षात ठेवा मास कधी कम्पेअर होत नाही समजलं मास कधी कम्पेअर होत तुम्हाला जर विचारलं मी की त्याने हजार किलोग्रॅ हज, हजार किलोमध्ये किती मासे आहेत ते म्हणताल मासावर डिपेंड आहे आमच्या तुमच्यासारखे जर घेतले तर हजार 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 किलोमध्ये हजार किलोमध्ये किलो तुमच्यासारखे पन्नास बसतील आणि माझ्यासारखे दहाच बसतील कारण माझं वजन शंभर किलोचं आहे तो म्हणताल कुठे शंभर किलो वजनदार माणूस आहे असं काय करतो तुम्ही चला पुढे प्रॉब्लेम नंबर नाईन्टीन बघा ॲटॉमिक मासेस ऑफ बोरॉन बघा ॲटॉमिक मासेस ऑफ बोरॉन

दोन आयसोटोप्स सापडतात मला कोणते कु, दोन आयसोटोप्स बोरॉन टेन आणि बोरॉन इलेव्हन बघा हे दोन आयसोटोप्स आहेत पण यांचं पर्सेंटेज मी दिलेलं आहे नाईन्टीन पॉईंट वन पर्सेंट आणि एटी पॉईंट नाईन पर्सेंट तर तुम्हाला विचारले त्यांचे ॲटोमिक मास दिले टेन पॉईंट झिरो वन टू नाईन फोर आणि इलेव्हन पॉईंट झिरो झिरो नाईन थ्री वन तर तुम्हाला विचारले की ॲव्हरेज ॲटोमिक मास ऑफ बोरॉन किती असेल स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये या प्रकारचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत बिलकुल त्याच पद्धतीने सोडवायचे काही मेथड बदलत नसते नसता स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये वेगळ्या पद्धतीने आहे मोल कन्सेप्टमध्ये वेगळ्या पद्धती बिलकुल नाही अहो मॉलिक्युलरेट इम्पेरिकल वेटची प्रॉब्लेम घेणार मी नंतर तुम्हाला याच्यात तर मेथड सॉल्व्ह करण्याची सेम आहे त्याच्यात काही बदल नाही त्यामुळे इथे लक्षात ठेवा सगळे प्रॉब्लेम एकसारखे सोडवायचे असतात काही बदल नाही कसं सोडवणं ना सांगा मला ॲव्हरेज ॲटमिक मास ॲव्हरेज ॲटमिक मास ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन ॲव्हरेज ॲटमिक मास ऑफ बोरॉन

याला फक्त सॉल्व्ह करा टेन पॉईंट नाईन टे नाईन पॉईंट वनला तुम्ही ड्रॉप करू शकता नाईन्टीन टेनला ड्रॉप टेन पॉईंट झिरो वनला ड्रॉप करू शकता टेन तर याला लिहू शकता मी इथे एटीकन वन हंड्रेड अँड नाईन्टी प्लस ड्रॉप केलं मी हा इलेवन पॉईंट झिरो झिरो नाईनला ड्रॉप करू शकता तुम्ही इलेवन एटी पॉईंट नाईनचा नाईन ड्रॉप करा लिहा एटी एटी इंटू एलेव्हन तर जर जास्तच फरक पडेल त्याला तुम्ही एक काम 81 करा ना एटी वन करा त्याला एटी वन इंटू एलेवन तर अकरा एक अकरा अकरा ते अठ्ठ्याऐंशी एक एकोणनव्वद एट हंड्रेड अँड नाईन्टी वन डिवायडेड बाय हंड्रेड तर दोघांची ॲडिशन करा वन प्लस वन प्लस झिरो म्हणजे वन नाईन प्लस नाईन एटीन एट प्लस वन नाईन नाईन वन टेन डिवायडेड बाय हंड्रेड सो दिस इज गोइंग टू बिकम टेन पॉईंट एट वन इज द ॲव्हरेज ॲटोमिक मास ऑफ बोरॉन आता मी ॲप्रॉक्झिमेशन केलेलं आहे याच्यात राऊंड अप केलेलं आहे मी राउंड ऑफ जर केलं नसतं तो तर मला एक्झॅक्ट आन्सर सांगतो किती तर टेन पॉईंट एट वन नाईन तर ज्यादा काही फरक नाही पडला माझा म्हणजे या ठिकाणी टेन पॉईंट एट वन नाईन असा अँसर आला असतं जर मी ऑफ नसतं केलं तर किती टेन पॉईंट नाईन एट वन असा आन्सर आला असतं पण माझा ॲन्सर किती आलं टेन पॉईंट एट वन टेन पॉईंट एट वन नाईन आणि ते टेन पॉईंट एट वन ज्यादा फरक नाही असो तर या प्रकारे ॲव्हरेज ॲटमिक मास कॅल्क्युलेट करण्याचा प्रॉब्लेम आहे मी हे प्रॉब्लम स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये क्लोरीनसाठी सांगितलं होतं बघा क्लोरीन थर्टी आणि क्लोरीन थर्टी तर याच्यातला क्लोरीन थर्टी 75% सेवन्टी पर्सेंट सापडतो पर आणि क्लोरीन थर्टी सेवन हा ट्वेंटी फाय पर्सेंट सापडतो पर म्हणजे थ्री टू वन रेशो असतो त्याच्यावरून ॲव्हरेज ॲटमिक मास क्लोरीनचं आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं चला पुढे प्रॉब्लेम नेक्स्ट कॅल्क्युलेट द अॅटमिक मास ऑफ क्लोरीन बघा हे चालू वापरत आणखी काही खरं नाही ओके कॅल्क्युलेट द ॲवरेज ॲटोमिक मास ऑफ क्लोरीन इफ क्लोरीन एक्झिस्ट इन टू आयसोटोपिक मासेस आयसोटोपिक फॉर्म्स क्लोरीन थर्टी फाईव्ह अँड क्लोरिन थर्टी सेवन द अबंडन्स ऑफ दीज आयसोटोप इन द नेचर इज थ्री इज वन थ्री टू वन हा रेशो आहे पर्सेंटेजमध्ये दिलं तरी चालेल रेशोमध्ये दिलं तरी चालेल काही अडचण नाही आपल्याला दोन्ही पद्धतीनं सॉल्व करू शकता पाठीमागचं प्रॉब्लम पर्सेंटेजचं होतं हे प्रॉब्लम रेशोचा आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतःहून सॉल्व करू शकता तुम्ही आणि कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला तर सांगितलं ना मी तुम्ही सेल्फ ट्राय करा मला येऊन फायदा नाही हो मला तर येत आहे पण मला कुठे परीक्षा द्यायची आहे परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं न्यूमेरिकल तुम्हाला यायला पाहिजेत बरेच लोक असे नाही मग सर तुम्ही अगोदर सोडून द्या मग आम्ही सोडवतो गलत मेथड गलत अगोदर तुम्हीच ट्राय करा नाही आलं तर मी कसं सोडवतोय ते बघा आणि पुढचा प्रॉब्लेम परत आणखी तर इथे सेम पद्धतीने सोडवा प्रवास लक्षात आला ना न्युमेरिकलचा कसा असतो चला पुढे कसं सॉल्व्ह करणार बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे मास ऑफ क्लोरीन विल बी इक्वल टू थर्टी फाईव्ह मल्टीप्लायड बाय थ्री प्लस थर्टी सेवन मल्टीप्लाइड बाय वन डिवायडेड बाय थ्री प्लस वन बघा नीट लक्ष द्या याचं ॲटमिक मास थर्टी फाईव्ह याचा ॲटमिक मास थर्टी सेवन होत म्हणताल पाठीमागच्या प्रॉब्लेम तसं नव्हतं केला आपण बघा पाठीमागच्या प्रॉब्लममध्ये टेन होता ना पण एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिली होती टेन पॉईंट झिरो वन टू नाईन फोर याची एलेवन होती ना तर एक्झॅक्ट व्हॅल्यू त्यांनी दिली होती एलेवन पॉईंट झिरो झिरो नाईन थ्री समजलं आपण व्हॅल्यू ह्याच वापरायच्या जर दिल्या तर व्हॅल्यू ह्याच वापरायच्या दिल्या तर ॲटमिक मास युनिटमध्ये याचं युनिट यू एवर का तर जर समजा व्हॅल्यू ॲटमिक मास युनिटमध्ये दिल्या त्याला डाल्टन बी बोलतात ॲटमिक मास युनिट यू यू म्हणजे डाल्टन बी म्हणू शकता तुम्ही त्याला किंवा ए एम यू असंही बोलू शकता ऍटमिक मास युनिट जर दिलं तर ह्याच घ्या जर नाही दिलं तर तुम्हाला तर व्हॅल्यू दिलेल्या आहेत तिथं सी एल थर्टी फाईव्ह तर थर्टी फाईव्ह घ्यायचं सी एल थर्टी सेवन तर थर्टी सेवन घ्यायचं नाहीतरी देऊन बी काय काय फायदा झाला सांगा बरं मला देऊन बी काय फायदा झाला टेन पॉईंट झिरो वन नाईन त्याला राऊंड अप करून टेनच घेतलं इलेव्हन पॉईंट झिरो झिरो राऊंड अप करून इलेवनच घेतलं आपण

थर्टी फाय पॉईंट फाईव्ह समजला म्हणजे एक मोल क्लोरीन घेतला तर मास थर्टी फायव्ह पॉईंट फाईव्ह ग्रॅम मिळेल आणि जर एक ॲटम क्लोरीन घेतला तर थर्टी फायव्ह पॉईंट फाईव्ह यू म्हणजे थर्टी फायव्ह पॉईंट ए एम यू म्हणजे थर्टी फायव्ह पॉईंट फाईव्ह एका क्लोरीनचा ॲटमिक घ्यासा थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह इन्टू वन पॉईंट सिक्स सिक्स टेन एस टू मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम समजलं तर या प्रकारे तुम्ही क्लोरिनचं ॲव्हरेज ॲटमिक मास कॅल्क्युलेट करू शकता पुढचं बघा प्रॉब्लम कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्रेझेंट इन झिरो पॉईंट झिरो सेवन टू मिलीग्रॅम ऑफ वॉटर बघा झिरो पॉईंट झिरो सेवन टू मिलीग्रॅम मिली मिली म्हणजे टेन रेस टू मायनस सिक्स लक्षात टेन टेन रेश प्लस सिक्स म्हणजे मेगा टेन रिशू मायनस सिक्स म्हणजे सिक्स म्हणजे मायक्रो टेन रिशू मायनस थ्री म्हणजे मिली हा लक्षात ठेवा टेन रिस टू मायनस सिक्स म्हणजे मायक्रो टेन रिस टू मायनस थ्री म्हणजे मिली फरक लक्षात ठेवा टेन रेस टू थ्री म्हणजे किलो टेन रेस टू सिक्स म्हणजे मेगा लक्षात ठेवा ठीक आहे तर या प्रकारे हे फरक आहे तुम्हाला विचारले मिली मिली म्हणजे मला वापरायचं हे टेन रेस टू मायनस थ्री तर तुम्हाला मास दिलेले तुम्हाला विचारले मोल्स ऑफ वॉटर किती आहे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ फॉर्म्युला काय वॉटरचा जर मी विचार केला तर वॉटरमध्ये एच टू ओ आहे तर टू इंटू वन प्लस सिक्सटीन मतलब टू प्लस सिक्सटीन घेतलं मी तर एटीन ग्रॅम पर मोले एटीन ग्रॅम पर मोरचं मोलर मास एटीन ग्रॅम पर मोले याचा अर्थ असा झाला वन मोल जर मी वॉटर घेतला तर वन मोल वॉटरचं मास इत्यादी अठरा ग्रॅम असतं एटीन ग्रॅम असतं मग तुम्हाला विचारला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं यक्स मोल वॉटरचं मास हे झिरो पॉईंट झिरो सेवन टू झिरो पॉईंट झिरो सेवन टू मिलीग्रॅम म्हणजे टेन रेस टू मायनस थ्री ग्रॅम पॉईंट क्लिअर झाला का आता याला सॉल्व करू आपण सांगा काय लेणार एक्स डिवायडेड बाय वन इज इक्वल्स टू झिरो पॉईंट झिरो सेवन टू इन टू टेन रेस टू मायनस थ्री डिवायडेड बाय एटीन खालचं वरलेलं आहे दरपर एक्स इज इक्वल्स टू अठराने डिवाइड करा झिरो पॉईंट झिरो सातला भाग जात नाही झिरो अठरा चौक बहात्तर झिरो पॉईंट झिरो झिरो फोर टेन रेस टू मायनस थ्री सो दीज आर द सेवन दीज आर द फोर इन टू टेन रेस टू किती मायनस सिक्स मोल फोर इन टू टेन रेस टू मायनस सिक्स मोल किंवा सीधा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता हे तर कन्सेप्च्युअल सोडवलं मी तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलर मास तर मास तर तुम्हाला दिलेले त्यांनी झिरो पॉईंट झिरो सेवन टू तर झिरो पॉईंट झिरो सेवन टू इन्टू टेन रेस टू मायनस थ्री ग्रॅम डिव्हायडेड बाय एटीन तर यानिजी कॉल चुकीला अठरा झिरो पॉईंट झिरो सातला भाग जात नाही परत झिरो अठरा अठरा चौक बहात्तर मल्टिप्लायड बाय टेन रिस टू मायनस थ्री म्हणजे इथे ठिकाणी अँसर मिळालं बघा दिस इज फोर इंटू टेन रिस टू मायनस सिक्स मोल तर ही इथे ठिकाणी व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटरची इथे ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हां नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे कन्फर्म केलं मी की वॉटर वॉटरचे मॉलिक्यूल काढायचे का नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढायचे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढायचे तुम्हाला जर विचारलं असतो वॉटर मॉलिक्यूलची संख्या किती तर याला मल्टिप्लायड बाय अवेगड्रो केला असता नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल मला भेटले असते क्लिअर पॉईंट चला पुढे हे खूप छान प्रॉब्लेम्स आहेत बघा सॉल्व्ह करत चला आणि सॉल्व करता यायला पाहिजे तर आपल्याला लक्षात ठेवा चला पुढे पुढचं प्रॉब्लेम दिलं एक वाचा रीड करा स्वतः ट्राय करा कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन फोर हंड्रेड अँड फोर्टी ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड चारशे चाळीस ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये मोल किती आहेत आणि मॉलिक्युल किती आहेत बघा मोल्स किती आहेत आणि मॉलिक्युल्स किती आहेत कसं का कसं सॉल्व्ह करणार बघा आता कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साइड म्हणजे ट्वेल्व प्लस थर्टी टू इज इक्वल्स टू फोर्टी फोर ग्रॅम पर मोल हे झालं त्याचं मॉलिक्युलर वेट फोर्टी फोर ग्रॅम पर मोल मग आता नंबर ऑफ मोल्स काढू शकता मिलीग्रॅम आहे मात्र नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास डिवायडेड बाय मोलर मास मिलीग्रॅम मिली म्हणजे किती टेन रेस टू मायनस थ्री आठवा तर चारशे चाळीस मिलीग्रॅम टेन रेस टू मायनस थ्री डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट चाळीस तर चाळीस एकेचाळीस टेन झालं टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री सो दिस इज द वन टेन रेस टू मायनस टू मोल्स झाले किती झाले ते वन इंटू टेन रेस टू मायनस टू मोल्स कोणाचे कार्बन डायऑक्साईडचे मोल्स झाले मग नंबर ऑफ नंबर ऑफ CO2 टू मॉलिक्युल्स नंबर ऑफ molecules टू मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू ची टू संख्या किती होईल तर वन 10 टेन रेस टू मायनस टू यवडे एवढे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूलची संख्या होईल वन 10 टेन रेस टू मायनस टू अवेगेड्रो एवढी संख्या झाली म्हणजे किती झाली बरं 1 into टेन रेस टू मायनस टू multiplied बाय 6.022 पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री म्हणजेच याचा अर्थ व्हॅल्यू मिळाली सिक्स पॉईंट झिरो टू टू एवढे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल मला मिळतील फक्त एवढं लक्ष द्या इथं की मिलीग्रॅम दिलेला आहे कारण मिलीग्रॅमचं ग्रॅम करणं खूप खूप गरजेचं आहे तरच न्यूमेरिकल येईल नसता न्यूमेरिकल येणार नाही लक्षात ठेवा क्लिअर पॉईंट किती सिम्पल सांगा मला मास दिले मोल विचारले नंबर नंबर ऑफ मॉलिक्यूल विचारले नंबर ऑफ मोल काढले नंबर ऑफ मॉलिक्युल विचारले बरोबर चला पुढे पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण थ्री पॉईंट फोर नाईन ग्रॅम ऑफ अमोनियाट एस टी पी ऑकुपाईज द वॉल्यूम ऑफ फोर पॉईंट फोर एट डी एम क्यूब कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ अमोनिया अमोनियाचं मोलार मास किती आहे तुम्हाला अमोनियाचं मोलार मास एन एस थ्री आहे एन एस थ्री मॉलिक्युलर वेट आहे चौदा अधिक तीन सतरा करो आपण सतरा मॉलिक्युलर वेट मोला मोलार मास सतरा येईल पण प्रॉब्लम दिले ना तर त्या पद्धतीनं सोडावं लागेल त्या मिरिटनुसार सोडावं लागेल तुम्हाला बघा नीट लक्षणं माझ्याकडे हे मास दिले हे व्हॉल्यूम दिले तर फॉर्म्युला काय आपल्याकडे नंबर ऑफ आप मोल्स इज इक्वल्स टू मास डिवायडेड बाय मोलर मास इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ॲट एन टी पी किंवा एस टी पी डिवायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर तर मास किती दिले सांगा आता पहिला नंबर ऑफ मोल ड्रॉप करा हे दोनच रेशिओ घ्या आता म्हणजे दोन रेशिओमध्येच व्हॅल्यू ठेवू मास किती आहे थ्री पॉईंट फोर नाईन डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट काढायचे व्हॉल्यूम किती दिलेले फोर पॉईंट फोर एट ग्रॅम फोर पॉईंट फोर एट डी एम क्यू म्हणजे लिटरच झालं फोर पॉईंट फोर एट लिटर डिवायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर आता याला सॉल्व करू आपण तर कसं सॉल्व करणं सांगा याला मी असं लिहू शकतो थ्री पॉईंट फोर नाईन डिवायडेड बाय यम इज इक्वल्स टू फोर फोर एट डिवायडेड बाय टू टू फोर झिरो म्हणजे डेसिमल हे पुढे दोन्ही घेतलं हे बी दोन्ही पुढे घेतलं तर येथे या ठिकाणी हे दहा झालं आणि हे किती आलं दोन झालं डबल दोनशे चोवीसच्या डबल दोनशे चोवीसनेच भागला असं म्हणा दोनशे चोवीसचा टेबल म्हटलं मी दोनशे चोवीस एका दोनशे चोवीस वरचा शून्य उतरवला दोनशे चोवीस दोन्ही चारशे अठ्ठेचाळीस एवढा मोठा टेबल मला माहिती आहे नाही की नाही ठीक आहे चला पुढे टू एम इज इक्वल्स टू टू इंटू मॉलिक्युलर वेट इक्वल टू टेन इंटू दिस वन तर थर्टी फोर पॉईंट नाईन तर मॉलिक्युलर वेट इज इक्वल्स टू थर्टी फोर पॉईंट नाईन डिवायडेड बाय टू म्हणजे मॉलिक्युलर वेटची व्हॅल्यू आली सेवन्टीन पॉईंट फो सेवन्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह बघा बे त्रिकसा बेस बेपंचे नाईन आठ बे पुढचा पुढचा दोन हे भाग जाईल ना तर बेचौक आठ आणि बेपंच दहा सेव्हन्टीन पॉइंट फोर फाईव्ह ग्रॅम पर मोल तर हे झालं मॉलिक्युलर वेट ऑफ अमोनिया अमोनियाचं मॉलिक्युलर तुम्हाला या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल तर कधी सॉल्व जेव्हा करू ना तुम्ही त्यावेळेस सॉल्व्ह करताना या टेक्निककडे सगळ्यात जास्त लक्ष द्या कारण बरेच लोक असे असतात की जे टेक्निक तर वापरतात चांगल्या प्रकारे पण ते सॉल्व करण्यासाठी अलग पद्धतीने जातात उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं होतं सॉल्व्ह करण्याच्या अगोदरच म्हटलं होतं सतरा पण एक्झाममध्ये काय असतं की एक्झामिनर खूप हुशार असतो तो काय करतो सतरा बी ऑप्शन देतो आणि सतरा पॉईंट चार पाच बी ऑप्शन देतो मग अँसर कोणतं घ्यायचं तुम्ही म्हणताल तर सतरा पॉईंट चार पाच तुम्हाला अकॉर्डिंग टू मेरिट ऑफ द न्यूमेरिकल जावं लागेल न्यूमेरिकलच्या मेरिटनुसार जायचं स्वतःचा ब्रेन काय म्हणतो ते महत्त्वाचं नाही न्यूमेरिकल काय बोलतं न्यूमेरिकल जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही विचार करणार आहात ठीक आहे तर थांबू आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करू थांबू